नमस्कार मित्रांनो, हा आहे आपला नॉर्थ ईस्ट सिरीजचा शेवटचा भाग. आज आपण आहोत आसामच्या गुवाहाटी शहरामध्ये. काझीरंगामधल्या जंगल सफारी करून हा आपला होता शेवटचा दिवस गुवाहाटीमधला. शेवटचा दिवस असल्यामुळे इथे जवळपास बघायला तसे खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण त्यातल्या आता थोडासा वेळ काढून आम्ही आज व्हिजिट करत आहोत इथे असलेल्या प्रसिद्ध खामाख्या देवी मंदिरामध्ये. गुवाहाटीमधल्या एका डोंगरावर असलेल्या मंदिराचे तांत्रिक शास्त्रात विशेष महत्व आहे. या मंदिरामध्ये भाविकांची ॲक्च्युली नेहमीच गर्दी असते. मला एवढी आयडिया नव्हती की इथे जास्त लोक दर्शनासाठी येतात, म्हणजे तीर्थक्षेत्रासारखंच बघायला गेले तिकडे. सो मंदिरामध्ये आपण आजकाल तर काय जाऊ शकत नाही दर्शनासाठी, पण मंदिराच्या बाहेरून आपण दर्शन घेऊ शकतो. लेट्स सी. गेट नंबर 2 कडे आपण चाललो आणि जसं आम्ही या मंदिराच्या आवारामध्ये एंट्रन्स केलं, इकडे खूप अशा मस्त प्रसन्न वाईब्स आहेत. आपण जसं जिनेवर चढून जातो तसे आपल्याला काही काही मंदिरं पण दिसत आहेत. मंदिरामध्ये जाण्यासाठी ना बाहेरून लाईन लागली आणि तिला ना ह्या पूर्ण कॉरिडॉरमधून फिरून अशी समोर जाऊन तिकडे त्या साईडला जाते. म्हणजे ह्याचे बरेचसे असे खूप मोठी क्यू आहे आणि लोक सकाळी एकदम 4-5 वाजल्यापासून लाईनला उभे राहतात, जी नॉर्मल लाईन असते. आणि तुम्हाला लवकर दर्शन घ्यायचं असेल तर जसं मी मगाशी सांगितलं की इकडे VIP पासेस मिळतात, त्याची अमाऊंट काहीतरी 300-500 रुपये असेल आणि त्याच्यामधून मग तुम्ही इथे ह्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता. सो खूप फेमस आहे आणि खूप छान वाटतं इकडे आल्यावरती. आम्ही जस्ट गेलो आतमध्ये आणि दर्शन घेतलं. मेन गर्भगृहात तर नाही जाऊ शकलो, पण आम्ही त्यांनी बाहेर जी सोय केली आहे दर्शनासाठी, जर तुम्हाला लगेच दर्शन घेऊन जायचं तर तुम्ही तिकडे दर्शन घेऊन जाऊ शकता. सो ओवरऑल खूप मस्त एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान वाटतं इकडे आल्यावरती. कामाख्या मंदिराची स्थापना 7व्या शतकात राजा भगवत शशांक यांनी केली होती. कालिका पुराण तसेच रुद्रयमाला तंत्रात या स्थानाचा उल्लेख शक्ती उपासनेसाठी समर्पित प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून करण्यात आले. पूर्वीचं मंदिर कालापहाराने नष्ट केलं होतं, ज्याची नंतर 1565 चिलाराईने पुनर्बांधणी केली, जो कोच वंशाचा राजा होता. मंदिराचं वास्तुशिल्प अतिशय देखणं आहे.
कामाख्या मंदिरामागील आणखीन एक कथा ती देवी सतीच्या योनीशी संबंधित आहे, जी तिच्या आत्मदहनानंतर येथे पडली. मंदिराला योनी स्थान या नावाने ओळखले जाते. हे आसाममधील सर्वात पवित्र ठिकाणापैकी एक आहे आणि हजारो वर्षापासूनचं तीर्थक्षेत्र आहे. आणि तुम्ही कधी गुवाहाटीमध्ये आलात तर ह्या स्थानाला नक्कीच भेट द्या. तेलपिठा बोलतात बेसिकली इडली सारखं असतं आणि आपण त्याचा टेस्ट करूया कसं लागतं. त्याने ते खाली एक इडली घेतली आहे. इडली नाही बोलताय केटली पिठा. केटली पिठा चाय के साथ खाते का? चाय के साथ खाते. ओके नाश्ता ठीक आहे. आपण हा नाश्ता करू इकडे. चाय का नाश्ता? क्या कर रहे हो? कैसे हो? कामाख्या मंदिरामधून आपण आता भुवनेश्वर मंदिराकडे चाललो आहे. हे मंदिर बेसिकली इथं 10 मिनिटावरती आणि तिथून आम्ही ऐकलं की खूप चांगला व्ह्यू मिळतो. सो आपण आता तिकडे वॉक करतो आहे. बसवले 10 मिनिटात पोहोचू तिकडे, दर्शन घेऊ, थोडा व्ह्यू एन्जॉय करू आणि तिथून पुढे आपण आपल्या हॉटेलवरती जाऊ. भुवनेश्वर टेम्पलच्या जवळ आहोत आणि इथे तुम्ही जे सगळा नजारा बघताय तो आहे आपला ब्रह्मपुत्र नदीचा. इथे नदी आहे, नदीच्या बाजूला एका ब्रिजचं काम चालू आहे आणि बघू शकता की नदीचं जे जो आवार आहे तो खूप मोठा आहे इनफॅक्ट. आणि तिथे समोर जर बघितलं तर तिकडे असं वाटतं की एक असं विशाल समुद्राला जाऊन ते नदी व्हायचं असा तसा मोठा एवढा परिसर आहे. This place is really amazing.